यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून नामांकन प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करता येणार आहे. 8 तारखेला नामांकन परत घेण्याचा अखेरचा दिवस आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ वाशिम एक पूर्ण लोकसभा मतदारसंघ आहे. त्याच्यासोबत हिंगोली उमरखेड आणि तसेच चंद्रपूरचे लोकसभा मतदारसंघाचे आर्णी आणि वणी असे 2 असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी पण आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आचारसंहिताच्या कोणतेही उल्लंघन होऊ नये याच्यासाठी आपले इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डर इंटर स्टेट बॉर्डर सर्व ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी प्रत्येक टीममध्ये एक एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट त्यांच्यासोबत 2 ते 3 पोलीस कर्मचारी आणि ज्या ठिकाणी एक्साईज डिपार्टमेंट किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर लागणार आहेत ते सर्व ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असं जिल्ह्यामध्ये आपण 24 चेकपोस्ट आपण वेगवेगळ्या ठिकाणी अपॉईंट केलेले आहे. त्याच्यासोबत प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आपण फिरते पथक 3 ते 4 फिरते पथक प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये पण अपॉईंट केलेले आहे. ज्या ठिकाणी कोणतेही आचारसंहिते उल्लंघन वगैरेची तक्रार येत आहे त्यासाठी व्हिडिओग्राफी आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम ही पण अपॉईंट केलेली आहे. तसेच निवडणूकमध्ये लागणारा खर्च कँडिडेटचा असेल किंवा दुसऱ्या लोकांचा असेल त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ व्ह्यूइंग टीम आणि अकाउंटिंग टीम आपण प्रत्येक ठिकाणी ठेवली आहे. प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे कोणते ऑर्गनायझेशन त्यांना करायचे असेल कोणते मिरवणूक रॅली कोणते कार्यक्रमाची परवानगी घ्यायची असेल तर त्यासाठी कलेक्टर ऑफिसला तसेच असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीला ERO लेवलला सुद्धा एकल खिडकीची आपण सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि ऑनलाईन सुविधा पोर्टलमार्फतसुद्धा ते त्याच्यासाठी अर्ज करू शकतात. तसेच नागरिकांना जर आचारसंहिते उल्लंघनाची कोणती तक्रार करायची असेल तर त्यासाठी सी विजिल म्हणून एक ॲप आहे. त्याच्यामध्ये ते तक्रार नोंदवू शकतात फोटो किंवा व्हिडिओ काढून. आम्ही 100 मिनिटाच्या आत त्याच्यावर FST फिरती पथक वगैरे पाठवून त्यांच्यावर कारवाई करत आहोत.